नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण खानापूर फाटा या ठिकाणी आलेलो आहोत, प्रियदर्शिनी नगर। आणि याच प्रियदर्शिनी नगरात एक 2 वर्षाचा बालक या ठिकाणी प्रथमेश मस्के या ठिकाणी तबला वाजन करत असतो। आणि गेल्या अनेक वर्षापासून तो आपल्या वयाचं भान ठेवून आणि वयाच्या दुसऱ्या वर्षापासून त्यांनी हे तबला वादन शिकलेलं आहे आणि परभणीमध्ये एक नावलौकिक असं तो मिळवत आहे। आज आपण त्याच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि शाहीर किशन मस्के हे सुद्धा त्याचे वडील आपल्यासोबत आहेत, त्याची आई आणि त्याचे कुटुंब या ठिकाणी सोबत आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकी अशी कला आपण या मुलाला कशी दिली आणि आज तो तबला वाजवतो आहे। शाळेतसुद्धा जाऊन तो शाळासुद्धा शिकत आहे आणि अभ्यासातसुद्धा त्याचं मन लागलेलं आहे, परंतु एक तबल्याचा छंद त्याला लागला असून अनेक जिल्ह्या परभणी जिल्ह्यामध्ये त्याचे ज्या ठिकाणी भीम गीताचे कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी प्रथमेश मस्के हा आपल्या तबला वादनानं लोकांना भरळ घालत असतो। आज आपण शाहीर किशन मस्के या आपल्याला काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। प्रथमेश मस्के हा वयाच्या 2 वर्षापासून तबला वाजवतो। हा याला काय कोणाचा कोणता गुरु नाही, परंतु हा मी गायक असल्यामुळे माझ्याकडे जे कलाकार येत असतात त्या कलाकाराचं तबला वादन पाहून तो 2 वर्षापासून त्याच्या अंगामध्ये तबला वादनाची कला आलेली आहे आणि तो आता वर्ग 2 गांधी विद्यालय परभणी ते शिकत आहे। प्रथमेश मस्के हा वयाच्या 2 वर्षापासून त्याला तबला वाजवण्याचं वेळ लागलेलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला त्यांना या ठिकाणी नागरिकांना भुरळ पाडलेले, ज्या ज्या ठिकाणी प्रथमेश मस्केचे कार्यक्रम होतात त्या त्या ठिकाणी त्याचं गुणगौरव नागरिक करत असतात आणि याच माध्यमातून हा प्रथमेश मस्के आपल्या भारताचं नाव रोशन करणार असं मी माध्यमाशी बोलताना त्यांच्या वडिलाशी जाणून घेणार। प्रथमेश मस्के याला वयाच्या 3 वर्षापासून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, समाजभूषण, लोकलावण, असे जवळपास 9-10 पुरस्कार त्याला वयाच्या 7-8 वर्षापर्यंत मिळालेले आहेत। आणि ज्यावेळेस प्रथमेश मस्के हा आपल्या तबल्याची थाप मारतो त्यावेळेस सर्व नागरिक मंत्रमुग्ध होतात। असा हा छोटा तबला वादक एक ना एक दिवस आपल्या परभणीचं नाव या जे देशामध्ये उज्ज्वल करेल एवढं मी सांगतो। 2 वर्षाचा हा बालक प्रथमेश मस्के आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणार आणि तबल्याच्या माध्यमातून नागरिकांना भरळ पाडणारा हा बालक देशाचं नाव रोशन करणार असं माध्यमाशी बोलताना सांगितलं। परभणी न्यूज, दिलीप बनकर, परभणी। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।